कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। पंतप्रधान आयुष्यमान योजनेअंतर्गत 16 व 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अकोल्यातील सार्वोपचार रुग्णालय परिसरात शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना किरकोळ असो वा गंभीर स्वरूपांच्या आजारांवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जाणार असल्याने संपूर्ण अकोला जिल्हावासियांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अकोल्याचे खासदार अॅडव्होकेट संजय धोत्रे यांनी केले। पंतप्रधान आरोग्य आयुष्यमान योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी व सर्व प्रकारच्या आजारांची मोफत तपासणी करण्यात येते। गंभीर स्वरूपाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे। या महाआरोग्य शिबिरामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून डॉक्टरांचा चमू अकोल्यात दाखल झाला होता। यामध्ये अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल, जळगाव खान्देश मधील डॉक्टर उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते। या आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या महागड्या सुविधा साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या। तर महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशनने सुद्धा यामध्ये स्थानिक डॉक्टरांसह मुंबई, हैदराबाद, जळगाव, औरंगाबाद, वर्धा व अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टर 2 दिवस सेवा देणार आहेत। तसेच आरोग्य शिबिरासाठी जिल्ह्यातून 1000 रुग्णांनी हजेरी लावली होती। रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि शिबिरात सेवा देण्यासाठी संत गजानन महाराज संस्थान शेवगावच्या वतीने जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती। यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, तर अकोल्याचे माजी आमदार रणधीर सावरकर, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, उपमहापौर वैशाली शेळके यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते। या आरोग्य मेळाव्यात सर्व शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातली सर्व मंडळी, सर्व स्वयंसेवी संस्था यांनी अतिशय चांगली व्यवस्था आज इथे केली आणि गजानन महाराज संस्थान शेगाव यांनी सर्व लोकांच्या भोजनाची सुद्धा अतिशय उत्तम व्यवस्था केली। आपण ही व्यवस्था स्वतः आपण इथे आता डोळ्यांनी बघत आहात। मी ह्या सर्वांना धन्यवाद देतो आणि ह्या कामात ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। आणि हा भव्य आरोग्य मेळावा अतिशय यशस्वी झाला आणि ही आता पुढच्या आमच्या अशाच उपक्रमाची सुरुवात आहे आणि यापेक्षाही चांगले मेळावे यानंतर आयोजित केले जातील। सर्व पत्रकार मंडळींनी सुद्धा आम्हाला सहकार्य दिलं, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। नमस्कार। प्रतिनिधी निलेश किरतकार, कॉमन न्यूज मराठी, अकोला।